आज आपण बघणार आहोत उपवासाचे बटाट्याचे गुलाबजामून। वेलकम टू प्रियाज कुकिंगला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, त्यामुळे तुम्हाला नवीन रेसिपीच्या सगळे अपडेट मिळतील। थँक्यू। गुलाबजामून बनवण्यासाठी साहित्य आहे 2 ते 3 उकडलेले बटाटे, 2 चमचे सिंगाळाचं पीठ, खडी साखर आणि मिल्क पावडर। प्रथम उकडलेले बटाटे आपण बाउलमध्ये मॅश करून घेऊयात। कुकरची एक शिट्टी काढून बटाटे शिजवून घेतले आहेत। मॅश केलेल्या बटाट्यामध्ये अर्धी वाटी मिल्क पावडर घालून परत एकदा एकत्र करून घेऊयात। त्याच मिश्रणात 2 चमचे शिंगाळ्याचं पीठ घालून परत एकदा एकत्र करून घट्ट गोळा तयार करून घेऊयात। गुलाबजामून बनवण्याचं मिश्रण एकत्र केल्यानंतर थोडं हाताला तूप लावून गोळा तयार करून मध्ये खडीसाखर टाकून आपण गुलाबजामून बनवून घेणार आहोत। सर्व मिश्रणाचे एका साईजचे गुलाबजामून करून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता आपण गुलाबजामून बनवून घेतले आहेत। गुलाबजामूनसाठी आपण पाक तयार करून घेणार आहोत, त्यासाठी 1/2 ग्लास पाणी आणि 1/2 ग्लास साखर असं प्रमाण असायला हवं। पाणी उकळल्यानंतर आपण त्यात साखर घालून घेत आहोत। साखर पाण्यामध्ये पूर्णपणे विरघळायला पाहिजेत, हा एक तरी पाक तयार करून घेणार आहोत आपण। अर्धा चमचा कुटलेली वेलची घालून एकत्र करून घेत आहोत। वेलचीमुळे पाकाला छान चव येईल। गुलाबजामून तळण्यासाठी कढईमध्ये आपण तेल घालून घेणार आहोत। इथे तुपाचा वापर केला तरी चालेल। तेल किंवा तूप खूप गरम होऊ द्यायचं नाही आहे। गुलाबजामून आपण सोनेरी रंग येईपर्यंत तळून घेणार आहोत। गुलाबजामून तळताना त्यावर तेल किंवा तूप घालून हलक्या हाताने तळायचे आहेत, जेणेकरून गुलाबजामून तेलात किंवा तुपात फुटणार नाहीत। गुलाबजामून तळताना गॅस अगदी मंद असायला हवा। गुलाबजामून तळल्यानंतर ते पाकात टाकून द्यायचे आहे। हे उपवासाचे गुलाबजामून तुम्ही उपवासाला किंवा इतर दिवशीही खाऊ शकता।